नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि आज मी तुम्हाला कुकरमध्ये सोप्या पद्धतीने वेज पुलाव कसं बनवायचं हे दाखवणार आहे. तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर या प्रकारे सबस्क्राईब करा आणि मग साईडला छोटीशी बेल दिसेल त्यालासुद्धा तुम्ही हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट्स मिळत राहतील. तर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो बासमती तांदूळ. तुम्ही कुठचाही ब्रँडचा बासमती तांदूळ घेऊ शकता. भाज्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी फ्लावर, या प्रकारे बारीक कापायचं आहे. 1 वाटी हिरवे वटाणे म्हणजे मटर. 1 वाटी बारीक तुकडे केलेला पनीर. 1/2 वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली. 1/2 वाटी गाजर या प्रकारे लांबे आणि बारीक तुकडे केलेले. आणि 1/2 वाटी फरसबी. 2 हिरव्या मिरच्या मधून चिरलेल्या. आणि 9 ते 10 कढीपत्ते. 10 लसणाच्या पाकळ्या. आणि 1 इंच आलं. गरम मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 3 तेजपत्ता, 5 काळी मिरी, 4 लवंगा, 1 इंचाचे 3 दालचिनीचे तुकडे, 2 मोठी वेलची आणि 4 हिरव्या वेलच्या. मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा भरून धणा पावडर, 1 चमचा भरून जिरं पावडर, 1 चमचा भरून गरम मसाला पावडर आणि 1/4 चमचा जिरं. आता आपल्याला घ्यायचं आहे 100 ग्रॅम दही म्हणजे 2 ते 3 भरून मोठे चमचे. मीठ चवीनुसार 4 ते 5 मोठे चमचे तेल आणि 4 ते 5 मोठे चमचे तूप. आता सर्वात आधी आपल्याला तांदूळ स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. 3 ते 4 वेळा धुवून घ्या म्हणजे तो पावडरचा जो पाणी असतो तो निघून जातो. आणि पाण्यामध्ये जर कमीत कमी 2 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. त्याच्याने तांदूळ लवकर शिजतात आणि छान फुलतोसुद्धा. आता 2 तासानंतर पाणी गाळून घ्या. हे बघा, मी पाणी गाळून घेतलेलं आहे. आता 250 ग्रॅम आपण तांदूळ घेतलेला आहे तर अराउंड 3 पटीने जास्त म्हणजे 750 मिलीलिटर आपल्याला पाणी गरम करायचं आहे. तर तुम्ही एका टोपात पाणी गरम करायला ठेवा. ॲट द सेम टाईम दुसऱ्या बाजूला आपण कुकर ठेवूया. मी पाणी आधीच ठेवलं होतं गरम करायला, ते आता उकळलंसुद्धा आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. पाण्याचा गॅस बंद झाला. आता आपण कुकरमध्ये तेल ओतूया. तर 4 मोठे चमचे तेल गरम करा आणि 3 मोठे चमचे त्यात तूपसुद्धा घाला. कारण आपण तेल आणि तूप दोन्ही घालणार आहोत. तर ॲट द सेम टाईम आपण ते गरम करत आहोत. आता आपण गरम झाल्यास याच्यामध्ये अख्खे गरम मसाले टाकूया. आता याच्यामध्ये आपण घालूया जिरं आणि मग घालूया हिरवी मिरची आणि कढीपत्ता. मध्यम किंवा कमी आचेवरच ठेवा. आता याच्यामध्ये आपण सर्व भाज्या घालूया, फक्त पनीर आणि कोथिंबीर सोडून. भाज्या घातल्यानंतर त्याला स्टर करा. 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला त्याला स्टर करायचं आहे, मध्यम किंवा मंद आचेवर. आता याच्यामध्ये आपण घालूया ठेसलेलं लसूण आणि आलं. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, शक्यतो जर तुम्हाला जमत असेल तर ठेसलेलेच आलं आणि लसूण घाला, त्याचा पेस्ट करू नका. कारण त्यातला जे ज्यूस असतो तो बाहेरच राहतो आणि फक्त चोथा आपण खाण्यामध्ये घालतो. आता याच्यामध्ये आपण घालूया दही. दहीचा वापर मी 100 ग्रॅम केलेला आहे कारण दुसरं काही आंबट पदार्थ मी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. लिंबू पण वापरलेला नाही आहे, टमॅटोसुद्धा वापरलेला नाही आहे. जर तुम्हाला लिंबू वापरायचा असेल, समजा 1 लिंबू पिळायचा असेल, तर 1 चमचा दही तुम्ही कमी करू शकता, हे ऑप्शनल आहे. दहीसुद्धा मिक्स झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया तांदूळ
तांदूळ घातल्यानंतर खूप हलक्या हाताने त्याला स्टर करा, मिक्स करा. तांदूळ मिक्स केल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण घालूया मसाले. तर मी घेतलेला आहे 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरं पावडर भरून घ्यायचा आहे चमचा, 1 चमचा भरून धणा पावडर आणि 1 चमचा भरून गरम मसाला पावडर. हा घरी केलेला गरम मसाला आहे आणि याची रेसिपी ऑलरेडी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे, नक्कीच तुम्ही चेक करा. आता सर्व मसाले पडलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण घालूया मीठ. मीठ मी 3 चमचे घातलेले आहेत, हा एक्झॅक्ट प्रमाण आहे, पण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्ती मीठ करू शकता. मीठ घातल्यानंतर पुन्हा हलक्या हातानेच त्याला मिक्स करा, अदरवाईज तांदूळ तुटतात, तुकडे होतात आणि अखंड भात आपल्याला दिसत नाही. म्हणून ह्या गोष्टीची काळजी घ्यावी. पुलाव करताना, बिर्याणी करताना खूप हलक्या हाताने ढवळला जातो. आता याच्यामध्ये आपण घालूया पनीर आणि कोथिंबीर. पनीर नेहमी शेवटी घालावं, कारण जर भाज्यांसोबत आणि तेलावर जर आपण पनीर टाकतो त्याच्याने, आणि प्रत्येक वेळा आपण जेव्हा ढवळतो त्याच्याने पनीर स्मॅश होऊन जातो आणि मग आपल्याला पुलावमध्ये अखंड पनीर दिसत नाही. आता याच्यामध्ये आपण वरून घालूया तूप. तूप तुम्ही कितीही घालू शकता, मी 2 चमचे घातलेले आहे. जर तुम्हाला जास्ती तुपाची आवड असेल तर तुम्ही 4 ते 5 चमचेसुद्धा टाकू शकता. तूप टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. पाणी आपण 750 ml घेतलेलं आहे, म्हणजे जेवढं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या 3 पटीने जास्ती आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थितपणे त्याला हलक्या हाताने मिक्स करा. हे पहा, तांदूळ छान डिप झालेले आहेत पाण्यामध्ये. आता आपल्याला बरोबर 2 शिट्या होईपर्यंत पुलाव शिजवायचा आहे. मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर ठेवा, फास्ट ठेवू नका. फक्त 2 शिट्या घ्या किंवा 10 मिनटं ठेवा, जसा तुमचा कुकरचा अंदाज असेल तसा. आणि शिटी झाल्यानंतर, म्हणजे 2 शिटी झाल्यानंतर गॅस स्विच ऑफ करा, थोडा वेळ तसंच ठेवा, सर्व वाफ जाऊ द्या. किंवा स्वतःहून तुम्ही पळीने शिटी वर करून वाफ काढू शकता. आणि मग आता कुकर उघडून बघूया आपण आपला पुलाव कसा झालेला आहे ते. सर्व वाफ निघालेली आहे. हे बघा, आपला पुलाव रेडी आहे. भातसुद्धा सुटसुटीत झालेला आहे, ॲज वेल ॲज छान शिजलासुद्धा आहे, मऊ झालेला आहे. तर या प्रकारे रेडी झालेला आहे आपला व्हेज पुलाव कुकरमध्ये. मी तुम्हाला व्हाईट पुलावसुद्धा दाखवलेला आहे, ते सुद्धा तुम्ही सिम्पली स्वादिष्टमध्ये चेक करू शकता. हे बघा, भात किती छान शिजला आहे, सुटसुटीत आहे. याच प्रकारे पुलावसाठी भात लागतो. पुलाव करताना पाण्याचा प्रमाण सांभाळावा लागतो. जर जास्ती पाणी पडलं तर पुलावची खिचडी बनते, आणि जर कमी पाणी पडलं तर आपला तांदूळ कच्चा राहतो. तर या गोष्टीची काळजी घ्यावी. एन्जॉय करा गरम गरम पुलाव. तुम्ही पुलाव चटणीसोबत खाऊ शकता, टॅमॅटोचा सारासोबत खाऊ शकता, किंवा नुसतं रायता आणि पापड घ्या आणि एन्जॉय करा मस्त व्हेज पुलाव. जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. धन्यवाद.